उद्योजिका श्यामल मोकाशी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महागौरव सोहळ्याचे आयोजन, दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सन्मान. यश ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही, त्यासाठी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व धाडस यांची गरज असते. पुणे येथील उद्योजिका श्यामल चारुदत्त पाटील मोकाशी यांनी मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने उद्योग व्यवसायात झेप घेतली आहे. एक यशस्वी उद्योजिका म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते. महालक्ष्मी क्रिएशन नावाची कंपनी सुरू करून त्यांनी महाराष्ट्रभर आपला नाव लौकिक मिळवला आहे. त्यांच्या यशस्वी कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. समर्थ फाउंडेशन आणि शिवराज्य ग्रुपच्या वतीने दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती समर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास पाटील, शिवराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष परेश भोसले, राज्य कार्याध्यक्ष भारत तोडकर यांनी दिली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या, समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या, स्वतःचं नाव लौकिक मिळवून समाजासाठी आरसा ठरलेल्या कर्तृत्ववान युवती व महिला पुरुषांचा महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदाही समर्थ फाउंडेशन आणि शिवराज्य ग्रुपच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन सभागृहामध्ये या महागौरव सोहळ्याचं आयोजन केलं आहे. श्यामल यांचे माहेर कोल्हापूर. लहानपणापासूनच त्या जिद्दी. सासर सांगली भिलवडे, मात्र पती चारुदत्त मोकाशी हे नोकरीनिमित्त पुण्यामध्ये स्थायिक. श्यामल यांनी पती चारुदत्त यांच्या खंबीर पाठबळावर कोल्हापूरची आई अंबाबाई हिच्या नावे पुण्यामध्ये महालक्ष्मी क्रिएशन नावाची कंपनी सुरू केली. सर्व प्रकारची फॅशनेबल कपडे, साड्या, ज्वेलरीमध्ये त्यांनी पुणे शहरामध्ये आपल्या व्यवसायाचा नाव लौकिक वाढविला. दर्जेदार आणि ब्रँडेड वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे महालक्ष्मी क्रिएशन अशी ओळख आज निर्माण झाली. श्यामल यांनी उद्योग व्यवसायामध्ये झोकून दिलंच, शिवाय घरचा संसार सांभाळत आपली मुलगी तनिषा हिला शिक्षण क्षेत्रात काहीच कमी पडू न देता तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्या मेहनत घेत असतात. समाज कार्यासाठी आपल्या जीवनातील बहुतेक वेळ खर्च करून लोकांच्या सामाजिक, शासकीय, आर्थिक इतर अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेत असतात. समाज कार्य आणि उद्योजक क्षेत्रामध्ये पुण्यातील एक उमेद व्यक्तिमत्वासह आदर्श व्यक्ती म्हणून श्यामल मोकाशी यांच्याकडे पाहिले जाते. महापुरासह कोरोनामध्ये सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत कार्य केले. महिलांना एकसंग करीत हळदी कुंकूसह विविध कार्यक्रम घेऊन महिलांना मनोरंजनाचा आनंदही त्या देतात. मॉडेलिंग क्षेत्रामध्ये त्या करिअर करत आहेत. त्यांना नुकताच जाहिरातीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे. कोल्हापुरातील नामांकित न्यूज चॅनल स्पीड न्यूज 24 माध्यम समूहाचा महाराष्ट्राची नवदुर्गा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. अथक परिश्रम, चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा या गुणांची कास धरून वाटचाल केल्यास जीवनात यशस्वी होता येतं, समाजात मानाचे स्थान प्राप्त करून घेता येते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्यामल चारुदत्त पाटील मोकाशी. त्यांच्या या संपूर्ण कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र भूषण 2024 राज्यस्तरीय पुरस्काराची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा.